शिल्प क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक सुंदर रेसिपी घेऊन आली आहे. मुळात आपल्याला सकाळी उठलं की रोज एक प्रश्न पडतो की आज काय ब्रेकफास्ट बनवायचा. बरं, खरं डायबिटीक पेशंट असेल तर त्याच्यासाठी अजून काय वेगळं बनवायचं आणि मुलांसाठी काय वेगळं बनवायचं. सो सगळ्यांना चालेल असा पौष्टिक आणि हेल्दी ब्रेकफास्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तो म्हणजे नाचणीचा डोसा. आपण रेग्युलर नाचणीचा डोसा जो खातो त्याच्यात थोडंसं वेगळेपण आहे. मी आज त्याच्यात थोडा बीटरूटही टाकलेला आहे. बघूया तर चला, आज मी नाचणीचा डोसा बीटरूट घालून कसा बनवते ते चला तर मग. रागी डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 ते 3 चमचे दही, एक बीटरूट मी किसून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत. आपण बीटरूटचा जो कीस घेतला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तो थोडा बारीक झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणही टाकून बारीक करून घेणार आहे. ॲक्च्युली बीटरूटमुळे आपल्याला खूप फायदे होतात. त्याच्यामध्ये विटॅमिन B9 असतं, मॅंगनीज असतं, पोटॅशियम असतं, आयर्न असतं, विटॅमिन C असतं, ज्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन अतिशय छान होतं, इम्युनिटी पण बूस्ट होते, हिमोग्लोबिनही वाढतं. म्हणून आपण बीटरूटचा उपयोग नाचणीचा डोसा बनवण्यासाठी करणार आहोत. आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता मी दही फेटून घेते आहे जे आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे. दहीमुळे आपले बोन स्ट्रॉंग होतात, आपली इम्युनिटी बूस्ट होते, डायजेशन चांगलं होतं, दही वेट लॉससाठीही खूप चांगलं असतं. आता मी बाउलमध्ये नाचणीचं पीठ टाकून घेते, त्यानंतर थोडं तांदळाचं पीठ जे अर्धी वाटी आपण घेतलं होतं तेही टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये दही टाकते. उत्तम अशी चव येते म्हणून दही आपण वापरणार आहोत. आता मी ही सगळी दोन्ही पीठं आणि दही आणि आपलं बीटरूटचं जे आपण वाटण केलं होतं ते सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि आपण ते व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करताना आपण थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि थोडंसं पाहिजे असेल तेव्हा आपण थोडं थोडं पाणी पण ॲड करणार आहोत. आपल्याला डोशाला जशी कन्सिस्टन्सी हवी असते त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करतो आणि हे पीठ तयार करून बॅटर तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला नाचणीमुळे काय काय मिळतं हेही आपल्याला महत्त्व माहिती पाहिजे ना. नाचणीमध्ये हाय फायबर असतात, प्रोटीन्स भरपूर असतात, मॅग्नेशियम असतं ज्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल पण कंट्रोल होतं, बोन्स स्ट्रॉंग होतात, कॅल्शियम असतं ज्याच्यामुळे आपले टीथही चांगले होतात, त्याच्यामध्ये आयर्न असल्यामुळे आपल्याला ॲनेमियाचा प्रॉब्लेम होत नाही, विटामिन B1 असतं, B3 असतं, मिनरल्स ज्यांच्यामुळे डायबिटीस पण कंट्रोल केला जातो म्हणजे शुगर लेवल मेंटेन केली जाते. आता हे बॅटर आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचे डोसे करणार आहोत. आपलं बॅटर आता तयार झालं आहे. त्याच्यात मी थोडी कोथिंबीर ॲड केली आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता की त्याचे छान डोसे पडतील. आता मी तवा ठेवला आहे गॅसवर. आपला तवा छान तापलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते आणि मग पाण्याचा एक शिपका मारते आणि मग एकदा टिश्यू पेपरनी पुसलं की आपला तवा डोसे करण्यासाठी रेडी झालेला असणार आहे. मुलं नाचणीची भाकरी किंवा काहीही नाचणीचे पदार्थ खायला शक्यतो कंटाळा करतात, पण ह्या गोष्टी मुलांच्या पोटात गेल्याच पाहिजे. म्हणून मी अशा नवीन नवीन काहीतरी ट्रिक शोधून काढत असते. तर मी हे बॅटर तव्यावर टाकून घेते आहे आणि छान डोसा तयार करून घेऊया आपण. जसं जसं मी बॅटर टाकते आहे लगेचच त्या डोशाला जाळी पडायला सुरुवात होते आणि व्यवस्थित तुम्हाला ज्या पाहिजे त्या शेपचा तुम्ही डोसा टाकून घेऊ शकता. मी तुम्हाला शेवटी एक छान मजा दाखवणार आहे प्रेझेंटेशनची, त्याप्रमाणे मी हा डोसा आधा टाकून घेते आहे. जेव्हा माझा पूर्ण बॅटर टाकून होणार आहे त्याच्यानंतर मी आजूबाजूनी आणि त्याच्यावरतून थोडंसं तेल सोडणार आहे
बघा तुम्हाला दिसत आहे की लगेचच छान जाळी फुटायला सुरुवात झाली आहे डोशावर. आता मी थोडं तेल टाकलं आहे. तेल टाकून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी अगदी त्याच्यावर झाकण कवर करून ठेवणार आहे. आणि मीडियम गॅसवरच आपलं डोसा छान तयार होणार आहे. जास्त हाय फ्लेम करायची नाही. मी आता कवर काढते आहे त्याचं. आपला वरचा पार्ट अतिशय उत्तम शिजून झालेला आहे आणि आता मी त्याला जरा एक साईड टर्न करून घेणार आहे 2 मिनटं अगदी शिजण्यासाठी. लगेचच तो तवावरून डोसा आहे तो मोकळा झालेला आहे. आपण तो त्याला छान पलटी मारली आहे. मस्त अगदी जाळी फुटलेली दिसते आहे तुम्हाला. पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि 2 मिनटांसाठी पुन्हा कवर करायचं आहे त्याला लेडनी. 2 मिनटात आपला अतिशय टेस्टी पौष्टिक हेल्दी डोसा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता उत्तम जाळी फुटली आहे त्याला. कलरही खूप सुंदर आला आहे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण असल्यामुळे त्याची चवही खूप सुंदर लागते. हा डोसा आपण हिरव्या चटणीसोबत, पांढऱ्या चटणीसोबत, सॉससोबत, शेजवान सॉससोबत कसंही खाऊ शकता. आता मुलांना आवडावं म्हणून मी त्याला सुंदर असं डेकोरेशन करते आहे. 2 काकडीचे पीसेस तिथे वरती लावलेत. 1 हाफ सर्कलही लावला आहे त्याचे तोंड म्हणून आणि छोटेसे कानही त्याला लावते. मुलांना असा सुंदर डोसा खायला नक्कीच आवडेल. बघितल्याबरोबर तो तोंडात कधी जातो अगदी असं होतं. आणि या डोशाला मुलं नाही म्हणणं शक्यच नाही. आता मी तो तुम्हाला हिरव्या चटणीसोबत सर्व केलेला आहे. बघा तुम्हाला आवडतो आहे का. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.